जय हिंद माझ्या छोट्या छोट्या आणि क्यूट क्यूट दोस्तांनो, आज मी तुमची स्वप्नाताई तुम्हा सगळ्यांचं आपल्या बालविहार कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. पोथी पढी पढी जगमुआ, पोथी पढी पढी जगमुआ, पंडित भया नकोय, ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय. याचा अर्थ असा की मोठ मोठी पुस्तकं वाचून खूप लोक मृत्यूपर्यंत येऊन पोहोचले आहेत, पण सगळेच लोक विद्वान होऊ शकले नाहीत. संत कबीर म्हणतात, जर कोणी प्रेमाचे दोनच अक्षर चांगल्या प्रकारे वाचले किंवा प्रेमाची वास्तविकता जाणून घेतली तोच खरा ज्ञानी आहे. छोट्या दोस्तांनो, आज संत कबीरांचा दोहा मी सांगितला कारण आपण साजरी केली संत कबीर यांची जयंती 17 जूनला. त्यांचे अजून बरेच दोहे आहेत. संत कबीर हे मानव जातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातीभेद या पलीकडे ते पोहोचले होते. या भारतातला समाज एकमताने चालावा, एकजुटीने वागावा म्हणून संत कबीरांनी आटोकाट प्रयत्न केले. सगळे जण सुखी व्हावे अशा विचाराने ते आमरण झटले. ते सांगायचे, सर्व जग चालवणारा परमेश्वर हा निर्गुण आणि निराकार आहे. संत कबीरांच्या दृष्टीनं सगळे साधू संत, सगळे देव हे एकाच परब्रह्म स्वरूप विठ्ठलाची लेकर आहेत. भारत सरकारनं 1952 साली कबीर यांच्यावर पोस्टाचं तिकीट काढलं होतं. छोट्या दोस्तांनो, आपण सगळे मिळून संत कबीर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करूया. आता वेळ आहे आपल्या बच्चा पार्टीची, तेव्हा आपण रेडी होऊया आणि पाहूया कोण कोण काय काय सादर करतात ते. आज आपल्याकडे आले आहेत कृष्णा करनाके, कौस्तुभ गिरीधर, श्रावणी वानखेडे आणि नुपूर देशपांडे. चला तर सगळ्यात आधी ऐकूया कृष्णा करनाके या बालमित्राकडून सुंदर सुमधुर गीत. मेरा नाम कृष्णा करनाके है. आज मैं आपके सामने कुछ गीत प्रस्तुत करने जा रहा हूँ. मेरा पहला गीत है जननी जन्मभूमि. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है, जिसके वास्ते ये तन है मन है और प्राण है. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, इसके कन कन में लिखा राम कृष्ण नाम है, हुतात्मा हो के रुधिर से भूमि शस्य श्याम है, धर्म का ये धाम है, सदा इसे प्रणाम है, स्वतंत्र है यह धरा स्वतंत्र आसमान है. जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है, जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है,
इसके आन पर कभी जो बात कोई आ पड़े, इसके सामने जो जुल्म के पहाड़ हो खड़े, जननी जन्म भूमि स्वर्ग से महान है, शत्रु सब जहान हो विदुर आसमान हो, मुकाबला करेंगे जब तक जान में ये जान है। इसके गोद में हजारों गंगा यमुना झूमती, इसके पर्वतों की चोटियां गगन को चूमती, भूमि ये महान है निराले इसकी शान है, इसकी जय पताका ही स्वयं नी जय निशान है, जननी जन्म भूमि स्वर्ग से महान है, जननी जन्म भूमि स्वर्ग से महान है। अब मैं दूसरा गीत प्रस्तुत करने जा रहा हूँ, हम करे राष्ट्र आराधन। हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। तन से मन से धन से, तन मन धन जीवन से, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। अंतर से मुख से कृति से, निश्चर और निर्मल मति से, अंतर से मुख से कृति से, निश्चल और निर्मल मति से, श्रद्धा से मस्तकनक से, हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र अभिवादन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। अपने हस्त शव से, अपने खिलते यौवन से, अपने हस्त शव से, अपने खिलके यौवन से, और प्रतापूर्ण जीवन से, हम करे राष्ट्र का अर्चन, हम करे राष्ट्र अर्चन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। अपने अतीत को पढ़कर, अपना इतिहास उलट कर, अपने अतीत को पढ़कर, अपना इतिहास उलट कर, अपना भवितव्य समझ कर, हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र का चिंतन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। आराधन हम करे राष्ट्र आराधन, है याद हमें युग युग की, जलती अनेक घटनाएं, जो माँ की सेवा पथ पर आई बनकर विपदाएं, हमने अभिषेक किया था जननी का अरिशो नित से, हमने श्रृंगार किया था माता का अहिमुंडो से, हमने ही उसे दिया था सांस्कृतिक का उच्च सिंहासन, माँ जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन, अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन, अपना तन मन धन देकर हम करे राष्ट्र पुनस्थापन, हम करे राष्ट्र पुनस्थापन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन। आराधन हम करे राष्ट्र आराधन। धन्यवाद। अरे वा, किती सुंदर सुमधुर गीत सादर केलं कृष्णा कर्नाकेने। आता ऐकूया कौस्तुभ गिरीधर या बालमित्राकडून बासरी वादन। माझं नाव कौस्तुभ गिरीधर, मी इयत्ता 10वीमध्ये शिकतो आणि आज मी आपल्या समोर बासरी वादन करणार आहे। पहिल्या गाण्याचं नाव आहे मेरे नैना सावन भादो। Thank you.
आता मी दुसरं गाणं सादर करीत आहो. त्या गाण्याचं नाव आहे नजम नजम सा मेरे. मस्त वाजवली बासरी कौस्तुभ गिरीधर या आपल्या मित्रांनी. बालमित्रांनो, आपण गीत ऐकलत, बासरी वादन ऐकलत, आता वेळ आहे कथेची. ऐकूया कथा श्रावणी झाडे या आपल्या बालमैत्रिणीकडून. तिच्या सुंदर कथेचं नाव आहे जादुई खिडकी. नमस्ते दोस्तों, मैं श्रावणी वानखेड़े. मैं आपको आज एक स्टोरी बताने वाली हूँ. मित्रों, यह कहानी जादुई खिड़की की है. वैसे यह कहानी दोस्तों के अनोखे रिश्ते की भी है. तो एक शहर में एक छोटा बच्चा अपने माता पिता के साथ रहता था. एक बार वह बहुत बीमार पड़ गया. उसकी तबीयत इतनी खराब थी कि उसे अपना अधिकांश समय बिस्तर पर ही बिताना पड़ता था. दूसरे बच्चों को भी उससे मिलने की मनाही थी, इसीलिए वह बहुत उदास रहा करता था. पूरा दिन वह उदासी और अकेलेपन में गुजारता था. जिस बिस्तर पर वह लेटा रहता था उसके पास ही एक खिड़की थी. बस वही लेटे लेटे वह खिड़की के बाहर देखा करता था. समय इसी तरह बीत रहा था और उसकी उदासी बढ़ती जा रही थी. एक दिन उसने एक अजीब सी आकृति अपने खिड़की के बाहर देखी. वह एक पेंगुइन था जो सैंडविच खा रहा था. कुछ देर बाद उस पेंगुइन ने खिड़की से अंदर झांककर देखा और कहा, हेलो दोस्त. उसके बाद वहां से चला गया. यह सब देखकर बच्चा हैरान था. वह सोच ही रहा था कि क्या हुआ कि उसने फिर से खिड़की के बाहर एक बंदर को देखा जो गुब्बारा फुला रहा था. उसके बाद से हर दिन उसे अपने खिड़की के बाहर ऐसे ही अजीबोगरीब और मजेदार कार्टून कैरेक्टर दिखने लगे और अपनी मजेदार हरकतों से उसे हंसाने लगे. बच्चे को यह सब देखकर बड़ा मजा आता था और वह खुश होकर खूब हंसता था. कभी उसे हाथी झूम झूम कर नाचता हुआ दिखता, तो कभी बिल्ली चश्मा लगाकर किताबें पढ़ती हुई दिखती, कभी चुटकुली सुनाकर खूब हंसाती, कभी कुत्ता मस्ती करते हुए दिखता, तो कभी खरगोश उछलते कूदते हुए दिखता, कभी शेर आधाड़ जाता, तो कभी भालू बड़ी सी हंसी देकर चला जाता. कभी कभी वह सोचता कि यह सब सच है या सपना. उसे सब कुछ जादू सा लगता, इसीलिए घर पर उसने कभी किसी को यह बात नहीं बताई. उसे लगा करता था कि कोई उस पर यकीन नहीं करेगा, पर उसका एक दोस्त था जो उसकी बातों पर पूरा विश्वास रखता. उसी से वह ये सारी बातें करना चाहता था. काफी दिन हुए उसे मिले, फिर दिल भर उसे याद कर वह उल्लासित हुआ और फिर जादुई खिड़की पर मजेदार नजारे देखने लगा. अब धीरे धीरे उसकी उदासी दूर होने लगी. अब वह खुश रहने लगा. इसका असर ये हुआ कि उसकी सेहत में बहुत जल्दी सुधार आने लगा. कुछ दिनों में वह पूरी तरह ठीक हो गया और स्कूल जाने के लिए तैयार हुआ. वह जल्द से जल्द स्कूल जाना चाहता था. अपने उस सबसे अच्छे दोस्त को उस जादे वाले खिड़की की बात जो बतानी थी, सो वह स्कूल पहुंचा. छुट्टी में अपने दोस्त को उस जादे वाली खिड़की की बात बताई. सुनकर दोस्त दंग रह गया. उसका हाथ अपने हाथों में लिए
उसे देखता रहा, सहलाता रहे। तभी उसे अपने दोस्त के स्कूल बैग में कुछ रंग बिरंगे से दिखाई पड़ा। हालांकि वह छिपाने की कोशिश कर रहा था। बहुत जोर देकर पूछने पर उसके दोस्त ने उसे दिखाया कि उस बैग में क्या छुपा है। उस बैग के अंदर कई रंग बिरंगी फैंसी ड्रेस के कपड़े थे, जिसे पहनकर वह रोज उस बच्चे की खिड़की पर जाकर उसे अपनी हरकतों से उसे हंसाया करता था। पेंगुइन, बंदर, खरगोश, हाथी, भालू, शेर, कुत्ता, बिल्ली और न जाने क्या क्या। बच्चे ने भीगी आंखों से अपने दोस्त को गले लगाया और मन ही मन तय कर लिया कि अब वह भी दूसरे के अकेलेपन और उदासी को अपनी कोशिशों से दूर करेगा। छोट्या दोस्तांनो, श्रावणी झाडे हिच्याकडून जादुई खिडकी नावाची बोधकथा ऐकलीत। आता महात्मा की बात यामध्ये महात्मा गांधींविषयी भाषण ऐकूया नुपूर देशपांडे यांच्याकडून। अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं हे 150वं जयंती वर्ष। 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदर येथे जन्मलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्वानं केवळ भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलं नाही, तर आपल्या विचारसरणीनं जगाला वेगळा आदर्श दिला। मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच बापूंच्या तत्वज्ञानानं जगभरातील अनेक सन्माननीय व्यक्ती प्रभावित झाल्यात। अनेकांनी त्यांना आदर्श मानून आपलं जीवन घडवलं। गांधीजींचे विचार, त्यांची दृष्टी आणि गांधींचं जीवनकार्य या सगळ्यांच्या जोरावर केवळ भारत देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातील अनेक सोनेरी पानं लिहिली गेली आहेत। गांधी नावाची हाडामासांची व्यक्ती अस्तित्वात होती यावर नवीन पिढीला विश्वास बसणार नाही, कारण असा आदर्श पुरुष पुन्हा होणे नाही, असं सुप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते। केवळ आइन्स्टाईनच नव्हे तर जगभरातील अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, नेते गांधीजींना आपला आदर्श आणि गुरु मानतात। बापूंच्या विचारांची व्याप्तीच मुळात तशी आहे। ग्राम स्वराज्य असो की ग्रामोद्योग, व्यक्तिगत आचरण असो की राहणीमान, पर्यावरण, आरोग्य, सर्वधर्म समभाव, असे एक नव्हे तर अनेक विषयांवर त्यांनी मांडलेली मतं आजच्या बदलत्या काळात देखील तेवढीच सुसंगत आहेत यात शंका नाही। विशेष म्हणजे गांधीजींनी नुसते विचार मांडले नाहीत तर ते स्वतः अंगीकारले। त्यांचं माझे सत्याचे प्रयोग हे त्यांनी प्रथम स्वतःवर केले। सेवाग्राम आश्रमात गेला तर आजही याची नक्कीच आपल्याला प्रचिती येते। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा 2009 साली एकदा व्हर्जिनिया प्रांतातील वेकफील्ड हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांशी गप्पा मारत होते। तेव्हा एका 9वीतील विद्यार्थ्यांनी बराक ओबामांना प्रश्न विचारला, अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांच्यासोबत तुम्हाला जेवण करायला आवडेल? त्यावर ओबामांनी लगेच उत्तर दिलं की महात्मा गांधी। ओबामांच्या सिनेटमधील तत्कालीन कार्यालयात गांधीजींच्या अनेक प्रतिमा लावल्या होत्या। त्यावर ओबामा म्हणाले होते की कामाची प्रेरणा ही केवळ वॉशिंग्टनमधून नाही तर इतर लोकांकडून सुद्धा घेतली पाहिजे। अमेरिकेतल्या स्थानिकांच्या नागरी हक्क चळवळीचं नेतृत्व मार्टिन ल्युथर किंग यांनी केलं होतं हे आपण सगळेच जाणतो। त्यांच्या अहिंसात्मक आंदोलनानं लाखो अमेरिकन आफ्रिकन लोकांना त्यांचे हक्क मिळवून दिलेत। त्यांच्या आंदोलनाची रणनीती आखताना आणि भाषणं लिहिताना गांधी विचारांचा फायदा झाल्याचं खुद्द मार्टिन ल्युथर किंग यांनीच नमूद केलंय। मार्टिन ल्युथर किंग यांचं याबाबत एक प्रसिद्ध वाक्य आहे। ते म्हणतात की येशू ख्रिस्तांनी आम्हाला ध्येय तर गांधीजींनी रणनीती शिकवली। ॲपलचा आयफोन आपल्या हाती असणं हे आज प्रत्येक युवकाचं स्वप्न असतं, मात्र ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स हे गांधीजींना आपला आदर्श मानायचे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती सुद्धा नसेल। सुरुवातीच्या काळात जेव्हा स्टीव्ह जॉब्स भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी गांधीजींबद्दल बरंच वाचन केलं होतं। गांधीजींच्या विचारांनी ते एवढे प्रभावित झालेत की त्यांनी ॲपलच्या जाहिरातीत गांधीजींच्या थिंक डिफरंट या विचारांचा वापर केला। 1997 साली जॉब्स यांनी ॲपलमध्ये दुसरी इनिंग सुरू केली। तेव्हा महात्मा गांधींच्या प्रतिमेसमोर उभं राहून त्यांनी लोकांना संबोधित केलं होतं। ते म्हणाले होते की सलाम त्या वेड्या आणि बंडखोर मानवाला, कारण ज्या लोकांकडे आपण जग बदलू शकतो हा आत्मविश्वास असतो तेच खरोखरच जग बदलवण्यास सामर्थ्यशील असतात। म्यानमारमधील लोकशाहीवादी नेत्या आणि नोबेल विजेत्या आंग सान स्यू की यांनी सुद्धा
गांधी विचारांनी प्रभावित असल्याचं म्हटलंय. 2012 साली अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या होत्या की गांधीजींचा माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे आणि तुम्ही सुद्धा त्यांचे विचार वाचले पाहिजेत. आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जाणारे महान नेते म्हणजे नेल्सन मंडेला. महात्मा गांधींच्या विचारांचा नेल्सन मंडेलांवर सुद्धा खूप मोठा प्रभाव होता. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या भेटीत ते गांधीजींच्या विचार आणि वाणीनं प्रभावित झाले होते. गांधीजींचा सत्याग्रहाच्या लढ्याचा आदर्श घेत मंडेलांनी आफ्रिकेत होणाऱ्या अत्याचार विरोधात लढा दिला होता. मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलं तेव्हा दक्षिण आफ्रिकेचे भारतातील तत्कालीन राजदूत हॅरिस मॅजॅक म्हणाले होते की मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे वडील तर गांधीजी आजोबा आहेत. अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती आणि पर्यावरणवादी नेते अल गोर यांच्यावर सुद्धा गांधी विचारांचा फार मोठा प्रभाव दिसतो. महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचं तत्वज्ञान हे सत्याच्या शक्तीचं गमक आहे. ते आपल्याला लोकसहभागातून हक्कांसाठी लढण्याकरता प्रेरणा देतं असं गोर यांनी म्हटलंय. महात्मा गांधी हे माझ्या आयुष्यातील महत्वाचं प्रेरणास्थान असल्याचं दलाई लामा यांनी देखील म्हटलंय. दलाई लामा म्हणतात की महात्मा गांधी यांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. मानवी मूल्यांचा खोलवर अभ्यास असणारं हे अद्वितीय व्यक्तिमत्व आहे. गांधी विचारांचं वैश्विक अधिष्ठान म्हणूनच की काय अनेक विद्यापीठात गांधी विचाराचा अभ्यास सुरू आहे. त्यांचं महत्व नवीन पिढीला रुजेल आणि समजेल अशा पद्धतीनं मांडून त्याची वर्तमानातील समस्यांशी सांगड घालून उपयुक्तता तपासली जाते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतही वेळोवेळी गांधी विचाराला महत्व देण्यात आलंय. संयुक्त राष्ट्रसंघानंच निश्चित केलेलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा आधारही गांधी विचारतच दडलाय. रशियन कादंबरीकार आणि विचारवंत लिओ टॉलस्टॉय यांना महात्मा गांधींनी गुरुस्थानी मानलं होतं. अहिंसेचं तत्वज्ञान हा या दोघांना जोडणारा समान दुवा. अहिंसेच्या तत्वज्ञानाचा प्रसार जागतिक स्तरावर होण्याची निकड गांधीजींना वाटत होती. त्यासंबंधी त्यांनी टॉलस्टॉय यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून त्यांच्यात घनिष्ठ नातं निर्माण झालं. जागतिक कीर्तीचे हे दोन विचारवंत लेखक तत्वज्ञ आयुष्यात कधीही एकमेकांना प्रत्यक्षात भेटले नाहीत पण त्यांच्यातील पत्रव्यवहाराद्वारे ते अतिशय जवळून एकमेकांना जोडले गेले होते. जागतिक कीर्तीचे हे दोन विचारवंत लेखक तत्वज्ञ आयुष्यात कधीही एकमेकांना प्रत्यक्ष भेटले नाहीत पण त्यांच्यातील पत्रव्यवहाराद्वारे ते अतिशय जवळून एकमेकांना जोडले गेले होते. आजही या दोहोंविषयीचा आदरभाव जगभर व्यक्त केला जातोय. आजही अनेक बुद्धिवंतांसाठी या दोन महान व्यक्तींमधील पत्रव्यवहार हा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय ठरतोय. आज 21व्या शतकात आपण ज्या समस्यांचा सामना करतो आहोत ना त्यांची उत्तरं ही गांधी विचारांमध्ये दडली आहेत. पृथ्वी आपल्या प्रत्येकाची गरज भागवू शकते पण कोणा एकाची हाव नाही असं गांधीजींनी त्यांच्या माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात नमूद केलं. पर्यावरण रक्षण, स्वच्छता, आरोग्यपूर्ण जीवनशैली याबद्दल गांधींनी अनेक वर्षांपूर्वीच मौलिक विचार मांडलेत. सेवाग्राम आश्रमात राहत असताना त्यांनी शाश्वत जीवनशैली स्वीकारली होती. शौचालय साफ करणं, स्वतः पेरलेल्या अन्नधान्याचा वापर करणं आदींचा त्यात समावेश होता. मानव आणि वन्यप्राणी यांचं परस्परांशी निगडीत नातं त्यांनी सांगितलं होतं. आज वातावरणातील बदल म्हणजे क्लायमेट चेंज असो किंवा मनुष्य आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष म्हणजेच मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट असो, जर आपण गांधी विचारांचं पालन केलं असतं तर या सर्व समस्या उद्भवल्याच नसत्या. आजच्या या भीषण कालखंडात नेल्सन मंडेलापासून ते बराक ओबामापर्यंतच्या विवेकशील नेत्यांना फक्त एकच आशेचा किरण दिसतो, तो म्हणजे महात्मा गांधी. छोट्या दोस्तांनो, महात्मा की बात यामध्ये आपण महात्मा गांधींविषयी जाणून घेतलं नुपूर देशपांडे यांच्याकडून. बालमित्रांनो, गोपाळ गणेश आगरकर हे नाव आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात टेंभू या खेड्यात झाला. त्यांची घरची परिस्थिती गरीब होती. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. कधी कंपाऊंडरचं काम केलं तर कधी माधुकरी मागून स्वतःच्या शिक्षणाचा खर्च केला. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. ते वर्तमानपत्रात लिखाण करायचे. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यात भाग घेऊन बक्षिसं जिंकायचे, शिष्यवृत्ती मिळवायचे.
आगरकरांची आणि लोकमान्य टिळकांची ओळख एम ए करताना झाली. त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं. आगरकर हे टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. नंतर लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि त्यात फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजमध्ये शिकवू लागले. नंतर ते प्राचार्य सुद्धा झाले. आगरकर हे व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते. स्त्रियांच्या पेहरावाविषयी त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते. ते समाज सुधारक आणि समाज प्रबोधक होते. त्यांनी समाज परिवर्तन बुद्धिचातुर्यानं केलं होतं. बालविवाह, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजे अशा विचारांचे ते होते. बालमित्रांनो, त्यांचं कार्य अफाट आणि अतुलनीय आहे. 17 जून या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळे मिळून नमन करूया. बालमित्रांनो, आपण आज वेगवेगळे कार्यक्रम ऐकलेत. मला आशा आहे तुम्हाला हे सगळे कार्यक्रम नक्कीच आवडले असतील. आता वेळ आहे बालमित्रांनो तुम्हाला बाय बाय म्हणायची, तेव्हा मी स्वप्नातही तुमची रजा घेते. जय हिंद.